आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये उपीट कसं करायचं ते बघतो. त्यासाठी म्हणजे 1 किलो रवा असेल तर त्यासाठी काय प्रमाणाची कढई किंवा पातेलं हवं, त्याचसोबत काय प्रमाणात पाणी गेलं पाहिजे, कुठले जिन्नस गेले पाहिजे, कुठले नाही गेले पाहिजे, सगळ्या टिप्ससकट ही रेसिपी आहे. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण 1 किलो रव्याचा उपमा परफेक्ट नाश्ता सेंटरला मिळतो तसा कसा बनवायचा ते बघतोय. तर इथे 1 किलो मी जाड रवा घेतलेला आहे पॅनमध्ये. तर यामध्ये ना मी घालते 2 चमचे साजूक तूप. तुपावर भाजलेल्या रव्याची चव उपम्यामध्ये अफलातून उतरते, त्यामुळे शक्यतो रवा भाजताना तुपाचा वापर करा. आता हा रवा आहे ना एक फक्त 7 ते 8 मिनिटं हलकासा भाजून घेणार आहे. रंग वगैरे बदलायची अजिबात गरज नाही, हलकासा, अगदी गरम झाला की गॅस बंद करणार. आता इथे हा रवा मी आहे ना जेमतेम फक्त 7 मिनिटं भाजलेला आहे. तुम्ही बघू शकाल रंग वगैरे अजिबात बदलले नाही, हलकासा फक्त गरम करून घ्यायचा आपल्याला रवा. आता गॅस बंद करते आणि फोडणी घालूया. आता हे उपीट बनवण्यासाठी इथे 100 ग्रॅम तेल मी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये घालते 100 ग्रॅमच शेंगदाणे आणि हे शेंगदाणे छान खरपूस तळून घ्यायचं. आता इथे तुम्ही बघू शकाल शेंगदाणे व्यवस्थित तळून झालेले आहेत. आता हे काढूयात, तेल निथळायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं. आता याच कढईमध्ये फोडणी घालूयात. तर मोहरी घालायची सगळ्यात आधी. ही 4.5 लिटरची कढई मी इथे वापरते, त्यामध्ये 1 किलो रव्याचं उपीट व्यवस्थित बनवून तयार होतं. सो मोहरी मस्त तडतडलेली आहे. उपीट, पोहे, काहीही पदार्थ तुम्ही बनवा, त्याची मोहरी जर खमंग बसली तर तो पदार्थ देखील खमंग लागतो. मोहरी जर कच्ची राहिली तर ती दाताखाली कच्ची कच्ची त्याची चव येते. आता मोहरी छान तडतडली की यामध्ये घालायचं आहे जिरं. 5-5 ग्रॅम मोहरी आणि जिरं. त्यानंतर 1/2 चमचा हिंग. आज फटाके उडणार आहेत. कढीपत्ता आणि 1/4 किलो बारीक चिरलेला कांदा. क्या पाहत आणि आता इथे मी 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून, त्या मिरच्या घालते. सो तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ही तिखटाचीच मिरची आहे, त्या 20 मी घेतलेल्या आहेत. आणि आता कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. कांदा हलकासा परतत आला की यामध्ये घालायचं आहे किसलेलं आलं 1 मोठा चमचा. आलं घालणं अगदी गरजेचं आहे. आल्यामुळे ना ती जी परफेक्ट चव आहे ना नाश्ता सेंटरवर जे उपीट मिळतं तशी परफेक्ट चव येते, त्यामुळे आलं मीच अजिबात नका करू. सो कांदा इथे छानपैकी मी परतून घेतलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे पाणी. मी कपच्या मेजरमेंटने मोजून घेतलेलं आहे. कपचं मेजरमेंट जर घेतलं तर 6 कप 1 किलोला रवा बसतो, तर मी इथे 12 कप पाणी घेते. आणि जर तुम्ही लिटरमध्ये घालणार असेल तर 2 लिटर इथे तुम्हाला पाण्याचा वापर करावा लागेल. तर यामध्ये घालूयात मीठ चवीपुरतं आणि साखर. आणि या पाण्याला ना एक मस्त उकळी काढायची. आता उपीट बनवण्यासाठी इथे पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. येस, गॅस बंद करून पुढची प्रोसेस करते. तुम्हाला जर चव टेस्ट करायची असेल तर या पाण्याची चव टेस्ट करून ते मीठ वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता काय करणार आहे ना, आता हा पाणी गरम आहे आणि रवा देखील गरम आहे, तर मी 1-1 कप रवा सोडणार आहे इथे. म्हणजे मग तो आहे ना गुठळ्या होणार नाही. गॅस बंद जरी केलेला असला तरी त्याची हीट, कारण हा इंडक्शन आहे, ती सुरूच आहे. तुम्ही हवं तर मंद आचेवर गॅस ठेवू शकता, पण तुम्ही जर खूप असं गरम गरम याच्यात जर हे सोडलं ना रवा तर त्याचे शिंतोडे हातावर उरतात आणि चटका बसतो. सो ते टाळण्यासाठी मी ही प्रोसेस करते जेव्हा खूप क्वांटिटीमध्ये करायचं असतं तेव्हा. तुम्ही बघू शकाल गॅस बंद आहे तरी पण हे कसं उडतंच से मिश्रण. तर सगळा रवा मी घातलेला आहे. आता हा रवा आहे ना मिक्स करून घेऊयात. गॅस मंद आचेवर सुरू केला. आणि इथे हे पाणी आहे ना पूर्ण पाणी या रव्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि रवा खूप छान फुललेला आहे. क्या बात आहे. आता गॅस आहे ना, गॅस मी मंदाचेवरच सुरू ठेवलेला आहे. रवा छान फुललेला आहे.
आता हे याला हे जे लागलेलं आहे उपीट ते काढूयात. तुम्हाला जर मोकळा मोकळा उपमा हवा असेल ना तर 2 कप पाणी तुम्ही यामध्ये कमी घाला. पण उपीट जनरली मऊसूतच असतं कापसासारखं, म्हणून मग मी हे असं केलं. आता हे असं स्प्रेड करते मी आणि याला आहे ना मस्त एक वाफ काढून घ्यायची. पोहे उपीट तुम्ही काही करा नाश्त्याचे पदार्थ, त्याला वाफ काढले ना की त्याची चव येते. आहा, तर आता झाकण ठेवते आणि 7 ते 8 मिनिटं तरी मस्त अशी वाफ काढून घेऊया. मस्त असं दणकून आहे ना वाफ काढली आहे, वा तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये घालूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्स करूयात आणि हा आपला परफेक्ट नाश्ता सेंटरमध्ये मिळतं तसं उपीट बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल रवा परफेक्ट फुललेला आहे. ही 4.5 लिटरची जी कढई आहे ती 1 किलोच्या मेजरमेंटसाठी परफेक्ट आहे. 4.5 लिटरची कढई असेल, कुकर असेल, तर त्यामध्ये ना हे 1 किलोचं तुम्ही काहीही करा, चिकन करा, भाजी करा, करी करा, कुकर जरी असला तरी त्याच्यामध्ये तितकं प्रमाण किंवा क्वांटिटी परफेक्ट बसते. आता मी हे सर्व करते, फोटो काढते आणि पुन्हा भेटूयात अशाच किलो किलोच्या रेसिपीजमध्ये. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.